ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 95 इयत्ता 6 विषय गणित घटक कोण व्हिडिओ निर्मिती सौ शारदा चौधरी शून्य अंश माप असणाऱ्या कोणाला टिंबटिंब असे म्हणतात? उत्तर: शून्य अंश माप असणाऱ्या कोणाला शून्य कोण असे म्हणतात? शून्य कोण. ज्या कोणाचे माप शून्य अंशापेक्षा जास्त परंतु 90 अंशापेक्षा कमी असते त्या कोणास टिंबटिंब असे म्हणतात. ज्या कोणाचे माप शून्य अंशापेक्षा जास्त परंतु 90 अंशापेक्षा कमी असते त्या कोणास लघुकोन असे म्हणतात. लघुकोन. नव्वद अंश मापाच्या कोणाला टिंबटिंब असे म्हणतात? नव्वद अंश मापाच्या कोणाला काटकोन असे म्हणतात? काटकोन. ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त परंतु 180 अंशापेक्षा कमी असते त्या कोणास टिंबटिंब असे म्हणतात. उत्तर: ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त परंतु 180 अंशापेक्षा कमी असते त्या कोणास विशालकोन असे म्हणतात. विशालकोन. एकशे ऐंशी अंश मापाच्या कोणाला टिंबटिंब असे म्हणतात? एकशे ऐंशी अंश मापाच्या कोणाला सरळकोन असे म्हणतात? सरळकोन. ज्या कोणाचे माप 180 अंश पेक्षा जास्त परंतु 360 अंश पेक्षा कमी असते त्या कोणास टिंबटिंब असे म्हणतात. ज्या कोणाचे माप 180
अंश पेक्षा जास्त परंतु 360 अंशापेक्षा कमी असते त्या कोनास प्रविशाल कोन असे म्हणतात. प्रविशाल कोन. तीनशे साठ अंश मापाच्या कोणाला टिंबटिंब असे म्हणतात. तीनशे साठ अंश मापाच्या कोणाला पूर्ण कोन असे म्हणतात. पूर्ण कोन. जोड्या जुळवा. अ गट, शून्य कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन, लघु कोन, काटकोन, पूर्ण कोन. ब गटाचे पर्याय आहेत 180 अंशापेक्षा कमी, 360 अंशापेक्षा कमी, शून्य अंश, 90 अंशपेक्षा कमी, 360 अंश, 90 अंश, 180 अंश. शून्य कोन, शून्य अंश. उत्तर आहे शून्य अंश. सरळ कोन 180 अंश. प्रविशाल कोन 360 अंश पेक्षा कमी. लघु कोन 90 अंशापेक्षा कमी. काटकोन 90 अंश. पूर्ण कोन 360 अंश. विशाल कोन 180 अंशापेक्षा कमी. धन्यवाद. सौशारदा चौधरी, ठाणे, मनपा.